कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. बाळापूर पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पुढाकाराने रोखण्यात आला बालविवाह. बाळापूर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार बाळापूर येथील जुनी चावडी परिसरात एका हॉलमध्ये 18 जानेवारी रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती अकोला येथील बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी लगेच ही माहिती बाळापूर पोलिसांना दिली. बाळापूर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची चौकशी केली असता मुलगी 15 वर्ष 4 महिन्याची असल्याचे निष्पन्न झाले. बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार गजानन शेळके यांनी मुलीच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून कायद्याची जाणीव करून दिली. यावेळी मुलीच्या पालकांनी सदर विवाह करणार नसल्याचे लेखी स्वरूपात दिले. त्यामुळे बालसंरक्षण कक्ष आणि बाळापूर पोलिसांच्या प्रसंग अवधानाने एक बालविवाह होण्यावाचून वाचला. पोलिसांच्या या तत्परतेने एक प्रकारे सार्थक जननी मोहीम राबविल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकरणी बाळापूर पोलीस निरीक्षक गजानन शेळके हे लक्ष ठेवून आहेत. काल आम्हाला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडून एक माहिती मिळाली होती की बाळापूर येथील खतीप लॉन मध्ये एक अल्पवयीन मुलगी जिचं वय 15 वर्ष 4 महिने आहे त्या मुलीचा एक विवाह इथं होणार आहे. कायदेशीर ती अल्पवयीन असल्यामुळे तिचा विवाह होणे कायद्याने शक्य नसल्यामुळे आम्ही मुलाच्या आणि मुलीच्या दोघांनाही पालकांना आम्ही बोलवलेलं आहे. बोलून त्यामध्ये चौकशी केली असता निष्पन्न झालं की मुलगा तर मेजर आहे, 21 वर्षाच्या वरचा आहे, परंतु मुलगी मात्र 15 वर्ष 4 महिन्याची आहे. आम्ही त्यांना कायदेशीर बाजू समजावून सांगितली आणि त्यांना सांगितलं की हा विवाह कायद्यानं शक्य होणार नाही आणि त्यांनाही पण त्याला संमती दर्शवली. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि एक होणारा अल्पवयीन बालविवाह आम्ही रोखलेला. कॉमन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी निलेश किरतकार अकोला.